केंद्र सरकार हस्तक्षेप करत आहे असा आरोप जर तुम्हाला वाटत असेल तर मग सर्वप्रथम मला वाटतं की नारायण राणे साहेबांच्या अटकेचं पण उत्तर राज्य सरकारला द्यावं लागेल. असं जर राजकारण मनात धरून करण्याचा आरोप केंद्रावर होत असेल तर राज्य सरकारची पण निर्दोष याच्यातून सुटका होणार नाही. आपण सर्वांनी गेल्या काही दिवसात घडलेलं सगळं नाट्य पाहिलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती ईडी ही काही केंद्र सरकारची बांधील संस्था नाही. ज्या लोकांविषयी काहीतरी पुरावे असतात त्यांच्याविषयी कारवाई करण्याचा अधिकार त्या संस्थेला स्वायत्तपणे आहे. त्यामुळे सरकारकडे बोटं दाखवणं हे मला वाटतं चुकीचं.